श्रीराम। आपल्याला सगळ्यांना आनंद सांगायला आनंद होईल, येणाऱ्या 22 तारखेला आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या माध्यमातून या राम मंदिरांचं जीर्णोद्धार म्हणा, या राम मंदिरचं उभारणी म्हणा, या राम मंदिरच्या लोकांसाठी लोकार्पण म्हणा हे होणार आहे। आणि त्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये सर्व मंदिरांची साफसफाई सुरू झालेली आहे। आमचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या आदेशाने आम्ही सगळ्यांनी सन्माननीय सगळे नगरसेवकांनी मंदिरं आपल्या आपल्या परिसरामधली मंदिरं सफाई करण्यासाठी घेतलेली आहे। आज माझ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सेक्टर 15 मध्ये गणेश वाटिका मंदिर आहे, याची साफसफाई आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आली। मोठ्या स्वरूपामध्ये इथे लोक जमा झाले, महिला वर्ग या ठिकाणी सहभाग झाला आणि या मंदिराची साफसफाई खूप सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। येणाऱ्या 22 तारखेला हा पूर्ण देश जल्लोष साजरा करणार आहे। सर्वांच्या घरी दिवे लावा आणि रोषणाई करा असे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। आणि विश्वास आहे प्रत्येक जण घरातला एक दिवा नक्कीच लावेल आणि आपल्या देशामध्ये ही परत एकदा दिवाळी साजरा होईल असा मला विश्वास आहे। मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देईल, पनवेल महानगरपालिकाचे आमचे सन्माननीय आयुक्त साहेब यांना धन्यवाद देईल की यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही एक चांगला उपक्रम स्वच्छताची मोहीम या ठिकाणी घेण्यात आली। वर्षाचा पहिला समजा महिना सुरू झाला असेल आणि स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही हे करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला परिसर चांगला सुंदर असं ठेवण्याचा आम्ही प्रयत्न